दिन समारोह 2022 16 डिसेंबर या दिवसाचं रौप्य महोत्सव विजय दिन समारोह शस्त्र प्रदर्शन हे आपल्याला इथं पाहायला मिळतं. चल काढले गे होते मी सर. नाम क्या है? क्लोज झाले का? बर बर. हा बर बर. ओके ओके सर. ओके संग्रहालयातले ¿Qué
महाराज ने खरी घर कौड़े च मारे कुठत नाही हे प्रचंड कठीण असतं. हे म्हणजे याच्यावरती कसलाही वार असला तरी हे तुटणार नाही आणि ते असं मध्ये मध्ये पकडून म्हणजे पुढच्या शत्रूलाही वार करता येतो, पुढच्या बाजूला आणि पाठीमागं असणाऱ्यालाही वार करता येतो. अशा पद्धतीनं हे सांबर हल्ल्याची शेंगापासून तयार केली होती शस्त्र आहे. ती कुलपं वगैरे जी आहेत किल्ल्याची ह्याची तर ते तोडण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. आणि हे काही पाती आहेत ती ह्या मोठी आहे वेगवेगळ्या प्रकारची आहेत तर ह्याला वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत. ह्या सगळ्या एकसारख्या तुम्हाला दिसणार नाही तर काही सल्लेर मुलेर वगैरे अशा पद्धतीनं केलेल्या मूर्ती आहेत त्या. हे त्या मूर्तीचीच प्रकार आहे आणि हे जे मॅन आहे आणि हे पात आहे शिरस्त्राण आहे शिरस्त्राण. हां त्याला पाठीमागून जाळी आहे डोक्यामध्ये घातलं मानेवरती जरी तलवारीचा वार केला तर ह्या जाळीमुळं तुमच्या मान सुरक्षित राहतील आणि डोके सुरक्षित राहतील यासाठी हे गार्ड आहे. पाठीमागून असं इथपर्यंत आलं जातं ते झिरो टोप म्हणायचं का त्याला. हां शिरस्त्राण झिरो वेगळा असतो का शिरस्त्राण शिरस्त्राण. हां हां ही जी आहे ते आतमध्ये वापरायचं शस्त्र आहेत सगळी चिलखंगरक्यासारखी चिलखत असं ही जी बंदूक आहे ती ठासणीची आहे. ह्याच्यामध्ये आतमध्ये दारू घालायची त्याच्यानंतर इथं खाली एक गज आहे त्या गजाने प्रेस करायची त्याच्यानंतर इथं ह्याच्यामध्ये एक टिकली घालायची आणि त्याच्यामध्ये आतमध्ये तुम्ही हे म्हणजे गोळे किंवा म्हणजे गोळ्या काही जी असतील लोखंडी हे ह्याच्यामध्ये घालू शकतो. तर ही बारूददानी आहे. बारूद म्हणजे दारू ठेवायची ही आहे हवेचा परिणाम होऊ नये पावसाचा परिणाम होऊ नये त्यामुळं जर समजा त्याच्यावरती झालं तर ते दारू पेटणार नाही त्यासाठी हे केलेलं आहे ते बारूद. अशाच पद्धतीनं तोफेचंही काम अशाच पद्धतीने केलं जातं. तो पुडवली अशीच जाते. बरं तो पुडवण्यासाठी पहिल्यांदा काय करतात त्याच्यामध्ये वात घालतात. वात घातल्यानंतर दारू हे करतात त्याच्यानंतर एका लाकडी ह्यानी प्रेस केलं जातं. बरोबर लाकडानी प्रेस केल्यानंतर त्याच्यामध्ये नारळाचे केसर असतं त्याचे बोळे घातले जातात. नारळाच्या केसराचे बोळे प्रेस केले जातात आणि त्याच्यानंतर गोळे घातले जातात लोखंडी तुकडे किंवा गोळे घातले जातात आणि त्यातून मग ते पुडवली जाते. बरोबर आणि ही जी शस्त्र आहेत ते आपली पारंपरिक शस्त्र आहेत पारंपरिक प्रत्येकाकडे असणारी त्याची तलवारीचे वेगवेगळे तलवारी येते त्याच्या मुठी वेगवेगळ्या आहेत. ही मूठ वेगळी ही मूठ वेगळी ही मूठ वेगळी ती वेगळी म्हणजे लढाईच्या वेळेला सैनिक वापरायचे ते तर आपल्या पूर्वी सुरुवातीला असणारे छोट्या तलवारी एकदम छोट्या त्याची परत लांबी नंतर वाटली त्याच्या तलवारी झाल्या. हे कोणत्या ह्याच्या मार्फत प्रदर्शन हे आपल्याला लागलेलं हे जे आहे ते आपल्या विजय दिवस समारोह ह्यांच्या मार्फतच आहे का. हां 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 ओके धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. उशिरा ना आलो सकाळी आलं पाहिजे काय काय.